आणि आता बातम्या विस्ताराने पाहूयात. बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईतल्या एपीएमसी मध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. नवी मुंबईत 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय, मात्र यातून एपीएमसीला वगळण्यात आलंय. एपीएमसीमध्ये काम करणाऱ्या अनेक माथाडी कामगारांना आणि व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 5 माथाडी कामगार आणि काही व्यापाऱ्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी एपीएमसीमध्ये लॉकडाऊनची मागणी सुद्धा केली जाते. नवी मुंबईमध्ये फार एक मोठा घटक आहे ते म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या, ज्यामध्ये जीवनात्मक वस्तू त्या ठिकाणी मुंबई, ठाणा, रायगड सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. परिस्थिती फार गंभीर आहे आणि म्हणून माझी आपली राज्य सरकारला विनंती आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती काम करणारा व्यापारी आणि माथाडी कामगार यांचेही पुढच्या येणाऱ्या काही दिवस मार्केट बंद ठेवले पाहिजेत, जेणेकरून नवी मुंबईमध्ये ही लागण ताबडतोब त्या ठिकाणी थांबेल आणि आयुक्तांनी दिलेल्या सूचनेचं 100% पालन करावं असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात हवामान तज्ज्ञ नीता शशीधरन यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांनी. मुंबईसह कोकण परिसरामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. मी सध्या मुंबईच्या कुलाबा वेधशाळेमध्ये आहे. आपण या ठिकाणी मॅपच्या साहाय्याने हवामान तज्ज्ञांशी बोलणार आहोत की कोणत्या परिसरामध्ये नेमका ऑरेंज अलर्ट असणार आहे आणि कशाप्रकारे परिस्थिती असणार आहे. क्या बताओगे मॅम, कोणसे इलाके में ऑरेंज अलर्ट आहे, कैसी सिच्युएशन रही? मोस्टली जो कोस्टल बेल्ट है कोंकण एंड एडजॉइनिंग एरियाज, वहाँ पे हैवी रेनफॉल इज एक्सपेक्टेड एंड सम एरियाज में वेरी हैवी रेन ऑल्सो विथ एक्सट्रीमली हैवी फॉल्स इज ऑल्सो एक्सपेक्टेड इन एरियाज ऑफ रत्नागिरी एंड सम पार्ट्स ऑफ रायगढ़ ऑल्सो एंड मुंबई एंड एडजॉइनिंग एरिया इज ऑल्सो एक्सपेक्टेड टू हैव सम हैवी रेनफॉल इन द कमिंग टू डेज. मुंबई और कोंकण के अलावा महाराष्ट्र के और जो रीजन है वहाँ पर कुछ हैवी रेनफॉल? मुंबई मैन कोंकण के अलावा जो इंटीरियर महाराष्ट्र है जो कोंकण के बॉर्डर से है, घाट एरियाज ऑफ महाराष्ट्र, वहाँ पे भी हैवी टू वेरी हैवी शावर्स आर एक्सपेक्टेड ड्यूरिंग द कमिंग डेज. तर आपण पाहिलं असेल तर हा संपूर्ण मुंबईसह कोकणचा परिसर आहे. या परिसरामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्याचप्रमाणे कोकण परिसरातला जो घाटावरचा परिसर आहे सीमालगत भागातला, त्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस होतो, पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. कॅमेरामॅन नितीन मोदारेसह मी तुषार रूपनवर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि आता आयकर भरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आयकर विभागानं करदात्यांना काही दिलासा दिलाय. 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा आयकर परतावा भरण्याची तारीख 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे देशाचीच नव्हे तर सर्वसामान्यांपासून श्रीमंतांचीही आर्थिक घडी विस्कटली आहे, त्यामुळे आयकर विभागानं हा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता बातमी आहे रेल्वेच्या खासगीकरणाची. केंद्र सरकारकडून भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी ट्रेन चालवण्याचं आमंत्रण खासगी कंपन्यांना देण्यात आलंय. रेल्वेने बुधवारी या योजनेची औपचारिक सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत रेल्वे मंत्रालयानं 109 मार्गावर 151 प्रवासी गाड्या चालवण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागवलेत. या योजनेमुळे खासगी क्षेत्रातून सुमारे 30,000 कोटींची गुंतवणूक रेल्वेत होणार आहे. गेल्या वर्षी IRCTCनं लखनऊ दिल्ली या मार्गावर तेजस एक्सप्रेस ही पहिली खासगी ट्रेन सुरू केली. मात्र रेल्वेच्या या खासगीकरणावर राहुल गांधींनी कडक शब्दात टीका केलेली आहे. ट्विटरवरून राहुल गांधींनी ही टीका केली आहे. रेल्वे ही गरिबांची जीवनरेषा असून ही जीवनरेषाही आता सरकार त्यांच्याकडून हिरावून घेते असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय. रेल्वे ही एकच गरिबांची जीवनरेषा आहे आणि सरकार तीही त्यांच्यापासून हिरावते आहे असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. जे हिरावून घ्यायचंय ते हिरावून घ्या, पण लक्षात ठेवा देशातली जनता याचं नक्कीच कडक उत्तर देईल.